मी 12वी शिकलेलो, परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. याचा अर्थ हे खूप शिकले आला पाहिजे. सरकारनं 2-3 दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे म्हणून. त्यामुळे मला काय अशी पार्श्वभूमी नाही आहे. फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचले. जे आहे ते तुमच्यासमोर मांडतो आहे. मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे. एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे. तात्काळ जे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. तात्काळ याचा अर्थ लगेच, तुम्ही 15 दिवसात नेलं ते मरून जाणार आहे. तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणाविषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे. आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली. 123 गावं ही 11 तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं 100% तुम्हाला बाहेर पडायला लागेल. एवढ्या वेळेस विश्वास ठेवा. समाजात एक असं नैराश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला तर हा काय झालं नाही ना, आता हे एकटं काय करणार. एक तर मी बारीक दिसतो त्याने माझ्यावर कोणी बरसा आठवाय ना. तर पण ते एकत्र करून करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही बरा, मराठ्यांचा आरक्षणाचा लढा कसाकडे जात नाही आपण बघू. आणि गोदापट्ट्यातले 123 गावं भरायले आणि 29 ऑगस्टला 2.5-3 लाख लोकांचा कार्यक्रम झाला. तिथून खरी ही धग पूर्ण राज्य